माणसाच्या प्रतिभानावाची एक गोष्ट असते इथे एक अशी क्षमता आहे जी निसर्गाने लाखो वर्षात जे काही केलं ते ती असंच एका दुपारी करू शकते जर आवश्यक ओढ असेल तर तुम्ही ती जाणीवपूर्वक प्रक्रिया बनवू शकता जर तुम्ही आवश्यक परिस्थिती तयार केली तर यश ही त्या व्यक्तीसाठी खात्रीशीर गोष्ट आहे छोट्या गोष्टी असो किंवा मोठ्या त्याने काही फरक पडत नाही प्रत्येक कृतीत माणसाला यशस्वी होण्याची तळमळ असते जीवन म्हणजे इथे अनंत दरवाजे आहेत जर तुम्ही खूप मेहनती असाल तर तुम्ही त्यापैकी काही उघडाल जर तुम्ही हुशार असाल तर तुम्ही त्यापैकी बरेच उघडाल पण जर तुम्ही खरोखर जिवंत असाल मग ते तुमच्यासाठी उघडतील यशस्वी होण्याची प्रक्रिया लोकांसाठी इतकी गुंतागुंतीची बनते की ते त्या दिशेने का काम करतायत हे सहसा पूर्णपणे विसरलं जातं आणि ते यशाच्या संकल्पना विकसित करायला लागतील सर्व प्रकारच्या संकल्पना यशस्वी होणं म्हणजे काय तुम्हाला एक जोक सांगू का तुम्ही केवढे सिरियस दिसत भारतात एक माणूस होता त्याचं नाव होतं शंकरन पिल्लय ठीक आहे हे म्हणजे जॉन स्मिथसारखं आहे <laughs> त्याचा मुलगा अमेरिकेत आला साहजिकच भारतीय तरुण म्हणजे तो सॉफ्टवेअर इंजिनियर आहे <laughs> टेक्सस ह्युस्टनला गेला आणि तिथे काम करू लागला मग तो एका गोऱ्या अमेरिकन महिलेच्या प्रेमात पडला थोडा अस्वस्थ झाला कारण घरी हे प्रेम प्रकरण एक गुन्हा आहे खूप विचार केला विचार केला मग एक दिवशी आईला सांगितलं मग आईने वडिलांना कळवलं आणि वडील संतापले त्यांना समजवण्यासाठी तो घरी गेला काही जमलं नाही कारण भारतात जर तुम्हाला लग्न करायचं असेल तर ते तुमची वंशावळ पाहतात पाच हजार वर्षांपूर्वीपर्यंत ते अनुवांशिक शुद्धता पाहत असतात त्या व्यक्तीची जिच्याशी तुम्हाला लग्न करायचंय तर कोण कुठली माहीत नाही अमेरिकेतली गोरीबाई तू तिच्याशी लग्न कसं करू शकतोस तिच्या कुटुंबाबद्दल आपल्याला काय माहिती आहे ती कुठून आली आहे तिचा वंश काय आहे पटवून देण्याचा कुठलाच मार्ग नसल्याने तो परत आला आणि साहजिकच परत आल्यावर पुन्हा तो प्रेमात पडला आणि ते पुढे गेले मग शंकरन पिल्लेने मुलाशी पूर्ण संबंध तोडला ते म्हणाले माझा तुझ्याशी काहीही संबंध नाही आहे पण वर्ष उलटून गेली आणि त्यांना मुलगा झाला त्या मुलाचा जन्म झालेल्या दिवसापासूनचा फोटो फेसबुकवर होता आणि बायको त्यांना तो फोटो दाखवायची आणि ते लहान बाळ आणि ते दिवसेंदिवस मोठं होत आहे आणि अशा सगळ्या गोष्टी हळूहळू बरं का तुम्ही मुलाला नाकारलं पण नातवाची काय चूक आहे हळूहळू एक दोन वर्षात तो या कधी ना पाहिलेल्या बाळाच्या पूर्ण प्रेमात पडला काही काळानंतर अमेरिकेत प्रवास करणारे लोक परत येऊन म्हणू लागले अरे तू तुझ्या नातवाला पाहिलंच पाहिजेस अरे तू त्याला पाहिलं नाहीस तू पहा त्याला एकदा हे तुझ्या आयुष्याचं फळ आहे हळूहळू त्याचं मन बदललं मग त्याने ठरवलं तो त्याच्या मुलाचा चेहरा पाहणार नाहीये तू अमेरिकेत जाणार आणि फक्त नातवाचा चेहरा पाहणार आणि अर्थातच तो त्या गोऱ्याबाईकडे पाहणारही नाही मग तो अमेरिकेत आला आणि एक सात वर्षांचा मुलगा उत्साहाने भरलेला ते एका छोट्याशा जागेत राहत होते तो सगळीकडे धावत होता सर्व प्रकारच्या गोष्टी करत होता तो ह्या चिमुकल्याला पाहून पूर्णपणे त्यात वाहून गेला मग हा छोटा मुलगा एके दिवशी म्हणाला आजोबा चला मी तुम्हाला माझा धनुष्य बाण दाखवतो तो त्याला गोठ्यात घेऊन गेला आतमध्ये आणि तो गोठ्यात गेला आणि तिथे त्याला आठ लक्ष दिसले ते सर्व लक्ष अगदी अचूक भेदलेले होते शंकरन पिल्लैने त्याकडे पाहिलं आणि मग त्याला वाटलं अरे हा माझा नातू आहे त्याला भारताचे सर्व महान धनुर्धारांचे आठवले बर का अर्जुन आणि एकलव्य आणि भविष्य दिसू लागले सर्व ऑलिम्पिक सुवर्ण पदक आकाशातून खाली पडतायत मग त्याने विचारलं तू किती अंतरावरून बाण मारलास मुलगा म्हणाला वीस गजांवरून काय वीस गजांवरून आठ लक्ष तू अचूक भेदलीस हे कसं काय केलंस मुलगा म्हणाला आजोबा मी आधी बाण मारतो आणि मग बोर्ड रंगवतो <laughs> 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 तर यशस्वी होण्याबद्दलच्या ह्या संकल्पना तुम्हाला अपंग करणारे असू शकतात आणि मी सतत लोकांसोबत असतो ते यशाच्या एका विशिष्ट टप्प्यावर पोचलेत आणि त्यांच्या यशाच्या संकल्पना त्यांचं जीवन त्यांच्या यशाच्या संकल्पनांमध्ये बसत नाहीये आणि ते तुटून आहे आणि त्यांना वाटतंय की काहीतरी चुकीचं घडतंय काही चुकीचं होत नाहीये ते फक्त आणखी बरे होत आहेत परिस्थिती त्यांना पुढे ढकलते पण त्यांची संकल्पना मोडून पडतीये त्यामुळे त्यांना त्रास होतोय त्यांच्या यशाचा तुम्हाला कितीतरी लोक दिसतील अशा प्रकारच्या परिस्थितीतून जाताना जेव्हा आपण यशाबद्दल बोलतो मला खात्री आहे की तुम्हा सगळ्यांकडे आधीपासून प्लॅन असतील की हे यश कसं मिळवायचं आहे तुमच्या आयुष्यात तुम्ही प्लॅन बनवलेत प्लॅन चांगला असतो पण प्लॅनसुद्धा पुन्हा गोष्टींमध्ये अडकू शकतात कारण तुम्ही प्लॅन करता ते तुम्हाला आज जे माहिती आहे त्यावरून जे तुम्हाला माहितीच नाही आहे त्यावरून कुणीच प्लॅन करू शकत नाही तुमचा प्लॅन म्हणजे ती आजच्या दिवसाची अतिशयोक्ती आहे उद्या म्हणून सध्या तुम्ही इथे आहात एका विशिष्ट स्तरावर आता तुम्हाला वाटतं माझा प्लॅन म्हणजे ते इतक्या वर्षात दहा पट जास्त व्हायला हवं किंवा जे काही शंभर पट किंवा लाखपट किंवा जे काही पण प्लॅन म्हणजे मुळात आज जे काही आहे त्याची अतिशयोक्ती आहे कदाचित ह्यात ठराविक तर्क असेल कदाचित ह्यात त्या परिस्थितीची काही समज असेल पण मुळात ती आजच्या दिवसाची अतिशयोक्ती आहे याचा अर्थ अनेक प्रकारे इतर सर्व शक्यता ज्या सध्या तुमच्या अनुभवात नाही आहेत त्या नाकारल्या जात आहेत पेन्सिल्वेनियामध्ये तुम्ही पेन्सिल्वेनियाच्या पुराबद्दल आहे पेन्सिल्वेनियामध्ये पूर येतात बरं का एकदा असं घडलं एक मोठा पूर आला आणि एका छोट्याशा गावात पाणी वाढू लागलं आणि ते इतकं वाढलं की घरं पाण्याखाली जात होती म्हणून दोन लहान मुलं घराच्या छतावर चढली आणि तिथेच बसली होती मग त्यांना एक टोपी दिसली घरासमोरून वर खाली वर खाली करताना एका मुलाने विचारलं हे काय ती टोपी वर खाली का जाते दुसरा मुलगा म्हणाला घाबरू नकोस ते माझे वडील आहेत काल रात्री त्यांचं माझ्या आईशी भांडण झालं आणि त्यांनी शपथ घेतली काहीही होद मी तो लॉन आज घापणारच आहे तर प्लॅन तुम्हाला उद्ध्वस्त करणारे ठरू शकतात प्लॅन असणं चांगलं आहे पण तुमच्याकडे एक उद्देश असणं जास्त महत्वाचं आहे तुमच्याकडे ध्येय असेल तर प्लॅन बनतील गोष्टी घडतील प्लॅन बिघडतील नवीन गोष्टी समोर येतील जे काही घडायचं आहे ते घडेल जर तुम्ही तुमचं ध्येय स्थिर ठेवलं तर इतर गोष्टी फक्त त्या हेतूची पूर्तता करतील पण जर तुम्ही एखाद्या प्लॅनला खूपच धरून असाल मग प्लॅन तुम्हाला अडकून ठेवण्याचा सापळा बनू शकतो ती एक शक्यता आहे प्लॅन असणं ठीक आहे पण तुम्ही तो थोड्या अंतरावर धरला पाहिजे तुम्ही कधीच त्या प्लॅन मध्ये अडकता कामा नाही यशाची प्रक्रिया म्हणजे मुळात यश ही एक इच्छा आहे प्रत्येक माणसात तुम्ही त्यात आणखी ऊर्जा लावून त्याला तुमची पॅशन बनवू शकता पण ती जर एक गरज बनली तुमच्यात की तुम्ही यशस्वी झालंच पाहिजे नाहीतर तुम्हाला त्रास होईल मग तुम्ही समस्येच्या दिशेने जात एक गंभीर समस्या आपल्या पॅशन विष बनू शकतात जर आपण जर आपण दुःखी होऊ लागलो त्या पॅशन पूर्ण न झाल्याबद्दल जेव्हा मी म्हणतो विष बनू लागतील आज पुरेसे वैद्यकीय आणि वैज्ञानिक पुरावे हे दाखवण्यासाठी की जेव्हा तुम्ही दुःखी असता जेव्हा तुम्ही नाराज असता जेव्हा तुम्ही रागावलेले असता जेव्हा तुम्ही हताश असता आपण वैद्यकीय दृष्ट्या तपासू शकतो आपण रक्त तपासून तुम्हाला दाखवू शकतो की तुम्ही खरोखर शरीरात विष टाकताय हे विष तुम्ही स्वतः पिता आणि दुसरं कोणीतरी मरेल अशी आशा करता जीवन असं चालत नाही तुम्ही विष प्यायलात तर नासा था। तुम्ही मरणार आणि ते योग्य आहे हे अगदी योग्य आहे की नाही तुम्ही विष प्यायलात तर तुम्ही मरायला हवं मी विष पितो आणि मला तो मरायला पाहिजे हे असं काम करत नाही त्यामुळे ह्या भावना नेहमीच तुमची मूलभूत क्षमता काढून घेतात हे पहा माणसाच्या आत प्रतिभा नावाची एक गोष्ट असते प्रत्येक माणसामध्ये ती असते प्रत्येक मनुष्य आयुष्यात एकदा तरी तिला स्पर्श करतो पण प्रश्न हा आहे की कि तुम्ही किती वेळा त्याला स्पर्श करता हा प्रश्न आहे तुम्ही जीवनात एकदा चमकलात हे पुरेसं नाहीये तुम्ही नेहमीच अमकायला हवं नाही का प्रतिभा म्हणजे काय त्याकडे पाहण्याचे अनेक मार्ग आहेत पाहण्याचा एक सोपा मार्ग म्हणजे जेव्हा आपण बुद्धिमत्ता म्हणतो तेव्हा आपण नेहमीच तार्किक विचाराकडे पाहतो नाही तार्किक विचार निरर्थक ठरेल कदाचित पुढच्या पंचवीस वर्षात कारण तुमचा संगणक तार्किक विचारांच्या प्रक्रिया तुमच्यापेक्षा खूप पटकन आणि चांगल्या प्रकारे करेल तर प्रतिभेला स्पर्श करणं म्हणजे तुमच्या आत बुद्धिमत्तेचा आणखी एक आयाम आहे तुम्ही आज काय नाश्ता केला बघा त्यांनी चिकन खाल्लं दुपारच्या काही तासांमध्ये त्या चिकनचं सा माणसात रूपांतर झालंय चार्ल्स डार्विनला जर विचारलं की कोंबडीला माणूस व्हायला किती वेळ लागेल तर ते लाखो वर्षांचं म्हणतील हे इथे एका दुपारी ते कोंबडीचं माणसात रूपांतर करतायत तर इथे एक बुद्धिमत्ता आहे इथे एक क्षमता आहे जी निसर्गाने लाखो वर्षात जे केलं ते ती असंच एका दुपारी करू शकते एकच गोष्ट आहे की ही बुद्धिमत्ता अचेतन अवस्थेत आहे जे काही अचेतन असेल जर आवश्यक प्रयत्न केले तर तुम्ही त्याला जागरूक प्रक्रिया बनवू शकता तुमच्या जागरूकतेमध्ये जर ही बुद्धिमत्ता जरी या बुद्धिमत्तेचा एक थेंब तुमच्यासाठी उपलब्ध असेल तर अचानक जीवन एखाद्या जादूसारखं चमकून उठेल सगळ्यांना ज्यासाठी खूप कष्ट लागतात ते तुम्ही असंच सहजपणे करू शकाल आता जेव्हा मी बुद्धिमत्ता म्हणतो नेहमी लोकांना वाटतं हे जर तुम्ही बुद्धिमत्ता म्हणालात आणि त्यांना हावभावाने दाखवायला सांगितलं तर ते नेहमी हेच म्हणतील नाही का ते हे किंवा हे किंवा हे किंवा हे म्हणणार नाही पण तुमच्या शरीरातली एक पेशी तुमच्या मेंदूपेक्षा कितीतरी जास्त काम करते डीएनएचा एक रेणू एका मिनिटात असे लाखो कार्य करतोय जे तुम्हाला कधीच कळणार नाहीत हो की नाही तर योगामध्ये यौगिक पद्धतीत यौगिक शास्त्रात आम्ही कशाकडेही मन म्हणून पाहत नाही मन नावाची कोणतीही गोष्ट नाही आहे एक भौतिक शरीर आहे आणि एक मानसिक शरीर आहे तर तुम्ही शरीरातून विचार करायला शिकता बरं का हे एक छोटं सत्र आहे ह्या विषयात आपण आत्ता जायला नको पण मला हे तुम्हाला सांगावं लागेल अशा अनेक गोष्टी आहेत ज्या मी एकाच वेळी करतो आता कोणी येऊन मला सांगतं मी ह्या सत्रात प्रवेश करताना कोणीतरी येऊन मला म्हणतं सद्गुरू ह्या इमारतीचा प्लॅन व्हायलाच पाहिजे कारण आम्ही सर्व काही स्वतः करतो आता मी इथे बोलतोय आणि बाहेर येईपर्यंत माझा बिल्डिंगचा प्लॅन तयार असेल कारण बारा ते चौदा प्रवाह एकाच वेळी माझ्या डोक्यात चालू असतात हे फक्त डोक्यात नाही आहे तुम्ही शरीराद्वारे विचार करायला शिकता शरीराद्वारे विचार करायला शिकलात की तुमचं डोकं कधीही दुखणार नाही हा त्याचा एक फायदा आहे आता ह्या सगळ्या जबाबदाऱ्या आणि एकाच वेळी घडणाऱ्या हजारो गोष्टी तुम्हाला ताण येत नाही का असं काहीच नाहीये कारण तुम्ही स्वतःचा एक आणखी खोलवरचा आयाम वापरताय आणि प्रत्येक जण ह्यासाठी सक्षम आहे आणि प्रत्येकाकडे ते आहे तुमच्याकडे त्याच पातळीची बुद्धी नसेल कदाचित इतर कुणासारखी ते नेहमीच व्यक्तीनुसार बदलतं पण तुम्ही सर्वांनी जर गाजर खाल्लं तर तुम्ही ते पचवू शकता म्हणजे तुमच्याकडे बुद्धिमत्तेचा एक वेगळा आयाम आहे हो ना जर तुम्ही आवश्यक परिस्थिती तयार केली की तुमच्या आत जे काही आहे ते तुमच्यासाठी उपलब्ध आहे तर यश ही त्या व्यक्तीसाठी खात्रीशीर गोष्ट आहे